बातमी आहे ती क्रिकेट विश्वातून. क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळ्या नवनवीन घडामोडी आपण नेहमीच बघत असतो एम एच बिंदाच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ जर युट्यूबवरती बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आपण फेसबुकला बघत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करून व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आहे. यात यजमान भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान मात्र यावरती जळफळाट व्यक्त करतोय. कारण लाजिरवाणी कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानची मान आता शर्मिंदेने खाली गेली आहे. यातच आपला संघ बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू अजब विधानं करून स्वतःला प्रसिद्धी स्वतः आणण्याचं काम करत आहेत. त्यांनी सांगितलंय की न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारत भारतीय संघानं फायनलचं तिकीट मिळवलंय. सलग 10 विजय मिळवून रोहितने इथपर्यंत मजल मारली. परंतु भारत आणि न्यूझीलंड यांच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना पार पडला, ज्यात टीम इंडियानं 70 धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजी प्रथम केली आणि भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी करून धावांचा डोंगर उभारला. यामध्ये विराट कोहली हा सगळ्याधिक चर्चेत आला. याचबरोबर श्रेयस अय्यर यांच्या शतकांचा देखील समावेश होता. पण धावांचा बचाव सुरू करत असताना सुरुवातीला भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. मात्र शमीने सर्वाधिक 7 बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांची कमरडी मोडली आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या बाबतीत आपण जर जाणून घेतलं तर शमी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. कारण शमीनं 1 नव्हे 2 नव्हे 5 नव्हे तर 7 बळी घेतल्यामुळं त्या ठिकाणी न्यूझीलंडचा कचरा झाला आणि न्यूझीलंड हा फुटबॅकवर गेला. यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्तने रोहित शर्माबद्दल एक मोठं विधान केलं आहे. तो म्हणतोय की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या टॉसमध्ये चिटिंग करत असल्याचा त्यांना आरोप केलाय. आता रोहित शर्मा नेमकं कशा पद्धतीने चिटिंग करतोय, त्यानं काय म्हटलंय, आपण पुढे जाणून घेऊ. या आरोप करत असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू जो आहे सिकंदर बख्त याने सांगितलंय की रोहित चिटिंग करतो आणि टॉस करत असताना तो नेहमी चिटिंग करतो असं त्यानं म्हटलंय. बख्तच्या या वादग्रस्त विधानानं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. मात्र पाकिस्तानचा दिग्गज वशिम आक्रमने या प्रकरणी नाराजी व्यक्त केली असून बख्तच्या विधानाची मात्र खिल्ली उडवली आहे. यावर वसीम अक्रमचा सुद्धा संताप पाहायला मिळालाय. बख्तरच्या विधानाचा दाखला देताना अक्रमने सांगितलंय की नाणे कुठे पडेल हे कोण सांगू शकत, कारण हे कोणाच्याच हातात नाहीये. कर्णधारण नाणं कुठं फेकायचं हे ठरवलं जात नाही, केवळ स्पॉन्सरशिपसाठी ती या सगळ्या गोष्टी असते. त्यामुळे अशा गोष्टी ऐकून मला खूपच खेद वाटतो असं मत सुद्धा वसीम अक्रम यांनी व्यक्त केलं आहे. भारताची अप्रतिम सेमी फायनल नेमकं कशा पद्धतीने झालंय. न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघानं फायनलचं तिकीट मिळवलं. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ 19 तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळणार आहेत आणि मोहम्मद शमीने 57 धावा देत 7 बळी घेतले. संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 397 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं निर्धारित 50 षटकांत 4 बाद 397 धावा केल्या. 398 धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना न्यूझीलंडनं सुरुवात मात्र चांगली केली, परंतु शेवट वाईट झाला. मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला आणि त्याने सुरुवातीलाच 2 मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरेल मॅचेर आणि केन विल्सन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण पुन्हा एकदा शमी एक्सप्रेस कडाडली आणि शमीच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ झटपट झाला. भारतानं 70 धावांनी विजय साकारला. यामुळे भारत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. जगभरामध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शमीचं कौतुक होत आहे. याचबरोबर सगळ्या खेळाडूंचं सुद्धा कौतुक होत आहे. या खेळाबद्दलच्या महत्वाचा ट्विस्ट या सामन्यात पाहायला मिळाला. अंतिम फेरीमध्ये नेमकं भारत विश्वचषक आपल्याकडे खेचून आणणार का हे पाहणं खूप चुकीचं ठरणार आहे.